ही वेळ आपल्यावर आहे. प्रत्येक भगवंताला दोष देऊन रिकामा होतो, परंतु हा विचार कधी करत नाही की आता जे आहोत ते देवामुळेच आहोत. मेरा आप ठीक कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी काम हो रहा है, मेरा आप की कृपा से ये नाम हो रहा है. मैं नहीं मेरा नहीं, ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. आपलं काहीच नाही आहे, देणारा तो आहे तो मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा, असं आपलं जीवन आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा जास्त विचार करू नका. पुढे कसं होईल हे विचार करायच्या नादात स्वतःचा सत्याचा जीवनातला आनंद घालवू नका. आहे ती परिस्थिती मी कशी नामस्मरणामध्ये घालवेल, आहे त्या परिस्थितीमध्ये याचा विचार करा, या सुखाचा विचार करा. कारण सुखाचे सुद्धा तीन प्रकार आहेत, आत्मिक सुख, बाह्य सुख आणि साधनिक सुख. जोपर्यंत साधन आहे सुख, सुख तर नाहीच आहे परंतु माणसाला वाटतंय की हा सुखी आहे, आणि आत्मिक सुख स्वतःजवळ काहीही नसलं तरी सुद्धा तो माणूस जगापेक्षा 10 पटीने सुखात आहे, त्याला म्हणायचं आत्मिक सुख. आत्मिक सुख होतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन भक्तांकडे बघावर का. आत्मिक सुख फार वेगळं असतं. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर गांधारी माता ज्यावेळेस सर्व युद्ध झालं त्यावेळेस गांधारी माता दुःखामध्ये बसलेल्या होत्या. सर्व पुत्रांचा विनाश झाला, गांधारी माताकडे गेले, मातेला कळलं, मातेने सांगितलं देवा तू अनेक नियमांचं उल्लंघन करून माझ्या सर्व पुत्रांचा विनाश केलास, लक्षात ठेव पांडवाचा सुद्धा वंश कुठे ना कुठे खुंटेल, तुझ्या पांडवांचा सुद्धा वंश कायम टिकून राहणार नाही, असा शाप दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचं गालातल्या गालात हसलेलं रूप बघून गांधारी माता म्हटला देवा तुला काय वाटलं, मला दिसत नाही म्हणजे मला कळत नाही का, तू हसलास का हसलास, तुला काय वाटलं माझा शाप खोटा ठरेल. अरे तू जरी भगवंत असलास, तू जरी देव असलास, तरी सुद्धा मी एक पतिव्रता आहे आणि तुका म्हणे आणि जिची देवावरी सत्ता आहे तिचा शाप खोटा ठरेल असं तुला वाटलंच कसं. भगवंत म्हणले मला माहित आहे की तुझा शाप खरा ठरणार आहे. आता मात्र गांधारी माता म्हणतायत देवा पांडवाचा वंश टिकणार नाही आहे, तुला कसा आनंद. देव म्हटले कुठल्याही परिस्थिती हे कुणालाच चुकलं नाही, कर्माचं फळ देव असो मनुष्य असो नाही तर कुणी असो ते भोगावंच लागणार आहे. तुझा शाप खरा ठरणारच, मी विचारच करत होतो आता कसं होईल पांडवांचं काय होईल, तू शाप दिलास मी विमुक्त झालो, मला आता समजलं की पुढे काय. आता ही दुःखाची गोष्ट आहे की आपल्याच भक्तांचा पांडवाचा नाश होणार आहे. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सुख, याला आत्मिक सुख म्हणायचं. तुकोबार आहे बरे झाले देवा निघाले दिवाळं, परिया दुष्काळी पिढा गेली, बायको लेकर मरण ही काही सुखाची गोष्ट आहे का, नाही. तरी सुद्धा तुकोबार आहे सुखच समजतं. आणि ज्यांना ज्या गोष्टीला लोक सुख समजतात तुकोब मरण हे लोकांना दुःखाचं वाटतं, पण जगणं हे लोकांना सुखाचं वाटतं, पण तुकोबार आहे म्हणतात एक वेळ करी या दुःखा वेगळे. एकदा ह्या संसार बंधनातून या जीवनबंधनातून मला मुक्त कर. हे वचन मी देतो परंतु या जीवनबंधनातून मला मुक्त कर. आणि लोक आयुष्यासाठी तळमळ करतात की आयुष्य भेटलं पाहिजे, आयुष्य वाढलं पाहिजे. सगळेच जगतात, हो जगायला कोण जगत नाही, कुत्र्या मांजरासारखे सगळी माणसं जगतात, पण जगण्याला काहीतरी अर्थ असावा. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारते, माणूस जगतो कशासाठी, तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार. आम्ही जगतो पैशासाठी, काही म्हणतील आम्ही जगतो कुटुंबासाठी, काही माणसं म्हणतील आम्ही जगतो सुखासाठी, संत म्हणतील आम्ही जगतो देवासाठी, परमार्थिक लोक म्हणतील आम्ही जगतो त्या पांडुरंगासाठी. परंतु जगण्याचं खरं कारण काय माहित आहे का? उगाच जगायचं म्हणून जगण्यात अर्थ नाही, जगण्याचं कारणही माहीत असलं पाहिजे. प्रत्येक माणूस जगतो हा आशेपोटी, आशेसाठी माणसं जगतात. कुणाला सुखाची आशा आहे, कुणाला संपत्तीची आशा आहे, कुणाला संपत्तीची आशा आहे. ही आशा संपत नाही ना तोपर्यंत सुख मिळत नाही. उगीच आभाळ पडलं म्हणून पळण्यात अर्थ नाही. आभाळ काही टेकणार नाही, सुख काही मिळणार नाही आणि आशा काही संपणार नाही, अशातली गोष्ट आहे.
त्यामुळे जीवनामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी राहायला शिकला. आपल्या मराठीत म्हण आहे, श्रीमंती आली तर माजायचं नाही आणि गरिबी आली तर लाजायचं, तर फार आनंदी राहाल, सुखी राहाल, आहे त्या परिस्थितीमध्ये जगायला शिका. संकट कितीही येऊ द्या, संकट कुणावर आले नाही, तुकोबा राय अनेक संकटातून पुढे गेले, ज्ञानोबा राय, छत्रपती शिवाजी होईना, आपण यश मिळवायचेच, पण त्या संकटाला तोंड देण्याची हिम्मत मात्र नामस्मरणातून भेटते. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी, ते नामस्मरण, ते चिंतन आम्हाला या परमार्थ मार्गातून भेटतं. आणि म्हणून परिस्थिती कुठली असू द्या, आणि आमचा मार्ग, आमच्या भगवंतावरचा विश्वास कधीच कमी करायचा नाही. सुंदर भाऊ, फार सुंदर एक गीत ऐकलं होतं मी, ये मत कहो खुदासे मेरी मुश्किले बड़ी है, खुदा बड़ा है. संकटाला सांगू नका, संकटाला घाबरू नका, भगवंताला सांगू नका की मला संकट आहेत, संकटांना सांगा की माझ्या पाठीशी माझा देव आहे, मागे पुढे उभा आहे संभाळीत, आली या आघात निवारा आहे, घालोनी या भार राहिलो निश्चिंती, की देविले तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाई. मला काळजी करायची गरज नाही हे आपण त्या देवाकडून शिकलं पाहिजे, संतांकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच आज सुंदर असं हे हिंदू भक्तिशक्ती युवा वारकरी प्रतिष्ठान या फेसबुक पेजच्या माध्यमातून मला इथे बोलण्याचा अधिकार प्राप्त होतोय. भक्ती आहे, शक्ती आहे, आणि भक्तीमध्ये शक्ती आहे. जेवढी भक्ती श्रेष्ठ असेल तेवढा पांडुरंग तुमच्या जवळ येईल, आणि जेवढा देव जवळ येईल तेवढी संकट आपल्याला काळजी करायची गरजच राहणार नाही. आवडीने भावे हरी नामगेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. आपल्याला कसलीच कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज पडणार नाही. आणि म्हणूनच माझं सांगणं आहे, या कोरोनासारख्या संकटांना किंवा कुठलेही संकट असू द्या, काळजी करू नका, निर्भीडपणे सामोरे जा. जेवढं तुम्ही फेस कराल तेवढे संकट कमी होतील, जेवढं तुम्ही त्याच्याशी सम्मुख न होता पळून जाल तेवढे तुमच्या पाठीशी लागतील. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींना सामोरे जात चला, देव कायम पाठीशी आहे, विश्वास जपून ठेवा. आणि आज या सुंदर पेजच्या माध्यमातून मला इथे बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला. महाराज असतील आणि ऐकणारे सर्व भक्तगण मंडळी असतील, सर्वांचे मी मनस्वी आभार मानते. कारण तसा मी वेळ दिला होता आजचा, परंतु काही कारणांमुळे मला आता जावं लागतंय. सो मी तुम्हा सर्वांच्या नतमस्तक होते, येदा तर माफ करा ही विनंती. पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे, पेठचे मनस्वी आभार मानते. आणि तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी राहून ही सेवा